नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मला सांगतो राम राम तिकडे राम 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 राम. अरे काय इथं गावभरच्या कुचळक्या करण्यापेक्षा आत भाजनात बसाव, देवाचं नाव घ्याव. अरे हाय की देवाचं नाव घेणारे लोक आतमध्ये यांचं कसं झालंय माहितीये का? जन्माला आले मेले फुकटचा हेलपाटा. देव सुद्धा पस्तावला असेल तुम्हाला जन्माला घालून. अस चल दात्या, दिवसभर बसलेले असते नाही तर काय. विश्वरचिता विश्वव्यापी विठ्ठल सावळा, भक्तांसाठी वेळोवेळी हा केला धावला. विश्वरचिता विश्वव्यापी विठ्ठल तो सावळा, भक्तांसाठी वेळोवेळी हा केला धावला. ओ किसनराव, कुठल्या सुरात चालले? अव घासा फुटल तुमचा. राम भाऊ तेच म्हणले. तेच काय म्हणले? काळी दोनचा आवाज आहे त्यांचा. तुम्ही काळी चार वर कुठं काय चालले? राम बाबा एक काम करा ना, तुम्हीच बसा पेटीवर. तशी लई दिवस झाले तुम्ही वाजवलेली पेटी ऐकून. अरे नको, घरी आई वाट बघत असेल बाबा. नाही 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 नाही, इतक्या लोकांना नाराज करणं बरं नाही. बसा 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 बस, राम बाबांना बसू द्या. काळी दोन घ्या बरं. राही भक्तांच्या संग होई भजनात दंग, राही भक्तांच्या संग होई भजनात दंग. घोडा विठू देव रे कर तू वेड्या विठ्ठल भक्ती, कर तू वेड्या विठ्ठल भक्ती. घे विठूचे नाम रे, घे विठूचे नाम रे. घेरे नाव घेरे नाव घेरे नाव घेरे नाव घे तू विठू. सजना वे सजना, काय जाऊ बाई, आज सकाळी सकाळी नटून थटून कुठे? नटून थटून म्हणजे म्हणजे हे गाव आहे, तुझं शहर नाही. त्यामुळे जे कपडे तू काल घालून त्या शेतात मिरवत होतीस ना, ते इथे चालणार नाही. कळलं? अच्छा, म्हणजे आता मी कुठले कपडे घालायचे ये मैं तेरे को पूछने का क्या? नाही नाही नाही, फक्त कपडेच नाही, या पुढे या घरात तू जे काही करशील ते सगळं मला विचारून करायचं. कळलं तुला? अरे वा, तेरे को मालूम नाही क्या मी विकेची बायको आहे आणि सासूबाईंची आवडती सून सुद्धा. समजलं? आवडती सून हे बघ, या घराची मी थोरली सून आहे, त्यामुळे ह्या घराची अब्रू सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे थोरली सून, देख लुंगी तेरे को. या घराचा तमाशा होऊ देणार नाही मी. आवट भुंगा रे, हा शहरीचा आवट भुंगा. मॉम तू झोपली नाहीस का अजून? विकी तू दारू प्यायलायस आणि तिजोरीतले पैसेही चोरलेस. मामा चोंबडेपणा केलास ना. अरे मी खरंच नाही सांगितलं. मी तुझ्याशी बोलतेय विकी, तू तिजोरीतले पैसे का घेतलेस? मी मागितलं असं दिलेस काय? अरे इथे आम्ही घाम काढून पैसे कमवायचे आणि तू असे दारू तुडवायचेस. घाम आणि तू विकी, तू घाम गाळत नाहीस, घाम काढतेस. विकी मी तुला हात तोडू लागेल. लाज नाही वाटत तुला? जन्मदात्या आईशी असं बोलताना जीभ झडली. अरे वा रे वा, तुला लुबाडणाऱ्या बाईला तू आई बोलतोस? हे मला लुबाडलं म्हणजे कोणाला लुबाडलं? स्वतःच्या पोरालाच ना. हा कैतीचा लहानपणापासून राबली आहे माझ्यासाठी, माया केली माझ्यावर, प्रेम केलंय, माझ्या कातड्याचे जोडे करून तिच्या पायात घातले तरी उपकार फिटायचे नाहीत तिचे. तिच्या पोटाला जन्माला आलो नाही म्हणून काय झालं? तिच्या सावलीत लहानाचा मोठा झालोय मी आणि तू तिच्या पोटाला जन्माला येऊन चांगले पाय फेडायलास तिचे नालायक.
काय काळजी करू नका, ह्याच्यावर आपल्याकडे रामबाण उपाय आहे. चला. मी काय म्हणतो, हा भाऊ आहे का वैरी आहे? अरे अरे, माझ्या भाच्यावर हात उचलला, माझ्या भाच्यावर. तुम्हाला आवरलं नसतं ना? मी आवरलो नसतो, आवरलो. मी तुला अडवलं नाही. तुम्हाला आडवलं नाही? मला काहीतरी भास झाला असेल. जाऊ दे. मी काय म्हणतो, आपण रामचाच कोथळा बाहेर काढू. म्हणजे बाबा, आता बोललास ते बोललास, तुझा बोललास तर कुलूप तोंडाला कुलूप. बस, पाहिलंस त्याला? मी तिच्या पोटी जन्म घेतला आणि तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आणि तो याद रख, त्याच्या वाटेला गेलास तर. मामा, मला त्या दोघांची माफी मागावी लागेल. तू त्याला सोडशील र, पुन्हा भालचंद्र त्याला सोडणार नाही. या स्थितीसाठी काय नाही केलं, सुखासुखी सोडल त्याला. सॉरी, इथं बसले म्हणायची. दादा, मला काही सुचत नाहीये रे. या विकीसाठी मी काय काय नाही केलं आणि हा मुलगा. विचार विकीचा नाही, रामचा विचार कर. अगं, त्याची हिंमत कशी झाली तुझ्या मुलावर हात उचलायची? आज त्यानं विकीवर हात उचललाय, उद्या तुझ्यावर हात उचलल. मला काही सुचत नाहीये, मी काय करू? ताई ताई, असं हाताश होऊन चालणार नाही. तुझं अशी हाताश झाली ना, विजय आहे ना, तुला हाडगिरीच्या खोलीत कोंडून ठेवेल. नाही नाही, मी तिला माझ्यापर्यंत पोचूच देणार नाही. माझ्यापर्यंत पोचायच्या आधीच मी. बोल बोल बोल, काय बोलायचं ते बोल. नाही नाही, आता मी बोलणार नाही, ते करूनच दाखवणार. आता कसं भावाच्या मनातल्या बोललीस, काळजी करू नकोस. हे घे तुझं शस्त्र. हे काय? विष आहे. विष? रामनं तुझ्यावर हात उचलण्याआधी लवकरात लवकर त्याला संपव आणि हो या इस्टेटीची मालकीन. माणसाने नेहमी असं वागायचं, गोळी घालायची पण पावण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. आता बघा माझी दुसरी खेळी. काय सुनबाई, झाले का पोहे? झाले ना. सुनबाई, बायकोच्या प्रेमाची प्रचिती रामला पावलं पावली होती, पण आईच्या प्रेमाची खातर जमा रामला कधी होईल का ग? आई, झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्हाला पश्चाताप होतोय ना? मग झालं तर. हवं तर आज रामला पोहेत तुम्ही घेऊन जा. नाही ग, नाही, हा अधिकार फक्त तुझा. पण काय ग, पोह्यात लिंबू पिळायस ना? बघितलं, राहून गेलं, नेहमी राहत. आले. काय, तू कशाला घेऊन आलीस? विजयाला पाठवायचं होतं ना. का? माझ्या हातचं नाही चालणार. अग, असं नाही ग. मला काय वाटलं, माझ्यावर चिडली असशील तू. का? काल मी विकीवर हात उचलला म्हणून. कसं आई, तुझ्याविषयी कोणी उलट सुलट बोललेलं आपल्याला सहनच होणार नाही. आणि तुझ्या तिजोरीतनं पैसे चोरले त्याने, 10 रुपयाला होता तो, कस सहन होईल मला? तरी माझ चुकलं असेल तर मला माफ कर. नाही रे, असं काही नाही. रामानं लक्ष्मणाला नाही सांभाळायचं तर कुणाला सांभाळायचं? आई, किती चांगली आहेस ग तू, कस समजून घेते सगळ्या गोष्टी. काही म्हणा,
पोहे मस्त झाले. तुझ्या हाताला वर्षानुवर्ष तीच चव आहे गड्या. मी आले का ग आई.